ज्ञानभारती मराठी पॉडकास्टच्या या आगळ्या वेगळ्या एपिसोडमध्ये मी किशोर कुलकर्णी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आज व्यक्तिविशेषमध्ये ऋतुजा, जिला मुक्ता असंही म्हटलं जातं, ऋतुजा सुनील खांडबहाले हिच्याशी आपण गप्पा करणार आहोत. ह्या कन्येचं वैशिष्ट्य असं की लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळं थांबलेलं होतं, पण हिने त्यांच्या गुरूंच्या साखरे महाराजांच्या अभंगांना सुंदर चाल दिली. आणि ती चाल देऊन थांबली नाही तर त्या अभंगांना तिच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरती प्रस्तुत केलं आणि ही फक्त 8व्या इयत्तेमध्ये जाते. मल्टी टॅलेंटेड असं आपण म्हणूया. तिला छानपैकी कुकिंग येतं, तिला हार्मोनियम वाजवता येतं, तिला अभ्यास चांगला करता येतो. त्या सगळ्या गोष्टी मल्टी टॅलेंटेड गोष्टी आहेत. ती आपल्याला तिच्याशी आपण गप्पा मारूया, तिचा आपण थोडासा वेळ घेतलेला आहे. ऋतुजा, तुझं स्वागत आहे खूप खूप. मला सांग, तू हे हार्मोनियम वाजवायला शिकलीस तर ते कशी काय शिकली? नमस्कार, मला इथे संधी दिल्याबद्दल आपले धन्यवाद. तर आम्ही आळंदीला गेलो होतो लॉकडाऊनचा 1 महिन्यापूर्वी आधी, आणि तिथे शिबिर असतं लहान मुलांसाठी, आणि मग ते त्यांचं जेवण वगैरे सगळं, अभ्यास वगैरे सगळं असतं. मग तिथेच मी हार्मोनियम शिकली. मग 1 महिना असतो तर त्याच्यात मी हार्मोनियम शिकली. आणि इकडे नाशिकला परत आल्यावरती गिरणारेमध्ये एक महाराज होते त्यांच्याकडनं पुढे शिकली मी. हो बेटा, तू लॉकडाऊनच्या काळामध्ये अभ्यास तर करतच होतीस, पण तुझ्या घरातल्या आजूबाजूच्या 2 खिडक्यांमध्ये बसून सकाळी 6 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेड्यासारखं पक्षी निरीक्षण तुझं चालू होतं. आणि तू वेगवेगळ्या जातीच्या प्रजातीच्या अशा 40 पक्ष्यांचं निरीक्षण केलं आणि त्यांना आयडेंटिफाय केलं. कुठला तरी एक ॲप आहे, त्या ॲपमध्ये त्यांचं वैशिष्ट्य टाकून त्या पक्ष्यांची ओळख तू स्वतः करून घेतली, त्याबद्दल सांग ना. तर लॉकडाऊनच्या काळात मी घरीच असायचे. मग ऑनलाईन लेक्चर झाले की खूप वेळ असायचा. मग अशीच एकदा खिडकीत बसलेली होती तर आम्हाला, म्हणजे खिडकी जी आहे तिला गॅलरीच आम्ही समजतो, तर तिथे बसलेला असताना एका गुलमोहराच्या झाडावर कॉपर स्मिथ बार्बेट नावाचा एक पक्षी मला दिसला. मी तो पूर्वी कधी बघितलेला नव्हता, तर मग मी तो शोधला त्याचं नाव काय वगैरे, आणि मग तेव्हापासून सुरूच झालं. मग जेव्हा सुट्टी असायची तेव्हा मी सकाळी 6 गॅलरीत बसायची आणि संध्याकाळी 6 तिथेच. मग सगळं नाश्ता जेवण वगैरे माझं सगळं तिथेच व्हायचं. आणि अशा प्रकारे 1 महिन्यात मी ते 40 मला जवळजवळ सापडल्या. आणि त्या 40 मी आमच्या घराच्या 2 खिडक्यांमधून शोधल्या आहेत. वा वा. आणि ते कुठलं ॲप वापरलं होतं ते आयडेंटिफाय करण्यासाठी? मर्लिन नावाचं एक ॲप आहे ज्याच्यात आपण कॅरेक्टरिस्टिक्स टाकल्या पक्ष्यांच्या की मग ते आपल्याला सांगतो, म्हणजे रेकमेंड करतात की कोणते पक्षी असू शकतात. मग त्याच्यातनं आपण बघायचा, त्याच्यात फोटो असतात त्या पक्ष्याचे आणि मग त्याच्यावरतून कळतं की कोणता पक्षी येतो. तुझं स्वतःचं यूट्यूब चॅनल पण तू त्या सगळ्या माध्यमातून केलेलं आहे आणि 2-2 मिनिटाच्या आत व्हिडिओ प्रस्तुत करून तुला नॉलेज शेअर करायला तुला आवडलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी. तर तुझ्या यूट्यूब चॅनलबद्दल सांग ना आम्हाला. तर लॉकडाऊनच्याच पिरियडमध्ये जेव्हा मी अशा वेगवेगळ्या गोष्टी शिकत होती, मग तेव्हा मी कुकिंग पण शिकले आणि हे जे साखरे महाराज आहे आमचे त्यांच्या अभंग पण मी तेव्हाच तयार करायला सुरुवात केली होती. त्यांचे जे रेकॉर्डिंग्स होते ते ऐकून नोटेशन्स वगैरे काढायला शिकली होती. तर मग याचं काहीतरी डॉक्युमेंटेशन असायला हवं म्हणून मग मी यूट्यूबचा चॅनल तयार केला ऋतुजा खांडबहाले नावाने. आणि त्याच्यावरती ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज मी करायचे त्या फक्त अपलोड करत राहिली. वा वा. आता किती, एकूण किती असे व्हिडिओज झाले तुझे? आतापर्यंत 111 व्हिडिओ झालेले आहेत. आणि अभंगाचे मग त्याच्यात 59 वगैरे अशा वेगवेगळ्या प्लेलिस्ट तयार करून मी ते अपलोड केलेले.
आणि आत्ता तू मगाशी सांगितलं की साखरे महाराजांचे अभंग तू त्याला स्वर दिलास, तर तुला ते असं का करावं असं वाटलं? आता तू सांगितलंच की ते डॉक्युमेंटेशन करायचं होतं, पण या मागची प्रेरणा तुला कशी मिळाली? ह्या चाली लुप्त होत जातात आणि आजकालच्या कीर्तनांमध्ये आपण बघतोस ते कधी कधी गाण्यांच्या चाली असतात बिघडलेल्या, हो, आणि म्हणून मग ज्या वारकरी संप्रदायाच्या चाली आहे त्या लुप्त होऊ नये म्हणून मी हे करायला सुरुवात केली. वा, खूपच छान केलंस तू. तू गायन पण करायचंस आणि हार्मोनियम पण वाजवून दाखवायची असं आपण थोडं आपण थोड्या वेळाने करू, पण आधी आपण गप्पा मारून घेऊ. बेटा तुला आत्ता तू 8वीत आहेस, तुझं फॅमिली बॅकग्राऊंड, तुझ्या आई ज्या आहेत त्या संस्कृतच्या खूप मोठ्या अभ्यासिका आहेत, त्या त्यांचं पण स्वतंत्र असं चॅनल आहे, त्या संस्कृत शिकवतात यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तुझे पप्पा वडील सुनील खांडबहालेजी त्यांनी महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये पहिल्यांदा ऑनलाईन शब्दकोश आणला, डिक्शनरी आणली, ते श्रेय त्यांच्याकडे जातं. तुझा भाऊ वेगवेगळे मोटिवेशनचे स्पीचेस देतो, गणिताबद्दलचं प्रेम वाढवतो, लोकांना कसं चांगलं विद्यार्थ्यांना गणित सोडवता येईल त्याबद्दलचं पण तो मार्गदर्शन करत असतो. मल्टी टास्क आणि मल्टी टॅलेंट तुमच्या खांडबहाले परिवारामध्ये आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कसं काय जमवून घेतात? तुला आता तू 8वीतच आहे, पण तू एवढा सगळा विचार करतेस की आपण हे डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे ह्या अभंगांचं, हा विचार तुझ्या मनात आणि डोक्यात कसा काय आला ते आम्हाला सांग. तर आम्ही असं वीकेंडला वगैरे सगळे एकत्र बसून गप्पा वगैरे मारतो आणि रोजसुद्धा शाळेतून आलं की काय काय झालं शाळेत वगैरे हे सांगायचं वगैरे, असं आमचं दररोजचं रिपोर्टिंग चालतं. मग कोणी काय केलं कोणी काय केलं, तर मग त्याच्यातून वेगवेगळ्या आयडिया सुचतात आणि आम्ही अडचणी पण सांगतो की आज शाळेत असं झालं तर मग ते त्याच्यावरती काय सोल्युशन असू शकतं. तर मग ह्या अडचणींमधून आम्हाला कळायला लागलं की समाजात काय अडचणी आहेत, मग त्याच्यावरती काय उपाय असू शकतो. तर मग एक असं जाणवलं की संवर्धन होत नाही आहे वस्तूंचं. तर मग मला ज्या कलागुण आहेत माझे तर त्याच्या माध्यमातून मी कसं काय आणि कशाचं संवर्धन करू शकते, तर मग मला हे अभंग वाटले करायचे. अरे वा, खूपच छान. आणि तुझं यूट्यूब चॅनल मी बघितलं, तू अत्यंत सुंदर अशा चालींना ते अभंग बांधलेले आहेत आणि पारंपरिक चाल जी वारकरी संप्रदायाची असते त्या पद्धतीने तू एक मोठं काम हाती घेतलेलं आहे. तुझ्या पप्पांनी पण एक मोठं काम हाती घेतलेलं आहे जे तुझा पण त्याच्यामध्ये सहभाग असतो. त्यांनी गोदावरी आरतीचं एक वेबसाईट केलेली आहे, गोदावरीच्या बद्दल माहिती सांगणारी गोदावरी आरती लिहून आपण पाठवा असं ते आवाहन करत असतात आणि वेगवेगळ्या स्पर्धा भरवत असतात, तर तू त्यांना ती मदत कशी करते ते ते पण सांग ना मला. तर माझ्यात काही क्राफ्टचे पण कलागुण आहेत, मग मी अशी एक आयडिया सुचवली की आपण हे जे गोदावरी आरती आहे ती मुलांपर्यंत जायचं माध्यम म्हणजे एक पुस्तक आपण बनवू शकतो, कारण गावाकडे इंटरनेट वगैरे नसतं, मग ते वेबसाईट कशी ओपन करणार. तर आम्ही एक छोटं बुकलेट बनवलं आणि मग त्याच्या स्ट्रिप्स कापल्या आणि त्या स्ट्रिप्स कापून मुलांनाच स्वतःची गोदावरी आरतीची एक पुस्तिका बनवायची असं सांगितलं. तर मग त्याचा एक वर्कशॉप आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन घेतो आणि मग त्याच्यात त्या वर्कशॉपमध्ये मी माझं योगदान म्हणून ते पुस्तक कसं बनवायचं ते शिकवते. म्हणजे त्या पुस्तकाच्या घड्या कशा करायच्या, कुठे त्याला लिहायला पाहिजे, पेज वाईज म्हणजे समजा 6 कडवे आहेत तर पहिलं कडवं पहिल्या पेजवरती कसं येईल, ते तू सगळ्या आयडियाजने तू ते केलं आणि ती पुस्तिका कशी बनवायला पाहिजे त्याचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं. खूप छान गोदावरी मातेची सेवा तू करतेस, तर तुला खूप खूप आशीर्वाद. तू या ज्ञानभारती मराठी पॉडकास्टला तुझा वेळ दिला
आणि खूप छान गप्पा मारल्या, तर त्याबद्दल मी तुझं ऋण व्यक्त करतो, तुला धन्यवाद देतो आणि तुझ्या पुढच्या प्रगतीसाठी खूप खूप शुभचिंतन तुझं करतो आणि थांबतो. पण थांबण्याआधी तू आमच्या श्रोत्यांना तुझ्या हार्मोनियमवरती एक अभंग विथ हार्मोनियम तू करून दाखवावा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. हो नक्कीच, मी मुक्ताबाईंचाच एक ताटीचा अभंग सादर करते. ऋतुजा, संत मुक्ताबाईंचा योगी पावन मनाचा हा अभंग आपल्या समोर सादर करते. खूपच छान, मस्त.